धुलिया शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ऑफिस पर राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश सरचिटनीस इरशाद जागीरदार की सदारत में रमाबाई भीमराव अंबेडकर की 126वीं बरसी मनाई गई। प्रोग्राम के वक्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष कैलाश चौधरी, जयाताई साळुंके, रविन्द्र अगुआ, महेंद्र सिरसाट, राजेंद्र चित्तोड़कर, नरेंद्र आहिरे, संजू मामा, संजय ताते जगताप, सुरेश आहिरे, गणेश धुलेकर, संगीताताई कैरनार, कोमल मागर, शीला बैसाने, संगीता बोरसे के अलावा बड़ी तादाद में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। आज धुळे शहराच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यागमूर्ती रमाई माता यांच्या 121व्या जयंती निमित्ताने 26व्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण अभिवादनासाठी उपस्थित आहोत। मित्रो, तुम्ही सगळेजण जाणता की रमाईचा त्याग हा विश्वामध्ये कोणी केला नसेल अशा प्रकारचा त्याग आहे। कारण घरची परिस्थिती अनाकीची असताना डोळ्या देखत स्वतःचे अपत्य मरणासन्न अवस्थेमध्ये असताना देखील आपल्या पतीला विदेशात जाण्यापासून त्यांनी कधी रोखलं नाही, उलट सहकार्य केलं आणि काही गोष्टी आपल्या संसारामध्ये अडचणीचे होत असताना देखील त्यांना कळवलं नाही, कारण त्यांचं मन विचलित होईल आणि जे ध्येय त्याच्या मनामध्ये आहे कदाचित ते ध्येय पूर्ण होणार नाही। अशा प्रकारची त्याग माता कदाचित समग्र विश्वामध्ये एकमेव असेल ती रमाई माता। जे लोक राष्ट्रासाठी समर्पित जीवन जगतात अशा लोकांचे नाव, अशा लोकांची कीर्ती इतिहासाच्या सोन अक्षरामध्ये पुस्तकामध्ये लिहिली जाते। मित्रांनो, आपण सर्वजण या ठिकाणी माता रमाईच्या अभिवादनासाठी आला, त्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिवादन करतो। विशेषतः या कार्यक्रमात उपस्थित असलेले शहराध्यक्ष तुमच्या माझ्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय कलभाव चौधरी, जयाताई चौधरी, आपण सगळेजण, जयाताई साळुंके, आपण सगळेजण जे काम करत आहोत त्याचे खऱ्या अर्थाने जे काय महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत किंवा सर्वे सर्वे आहेत ते इरशादभाई जागीरदार आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, तरी देखील त्यांचं नाव घेणं मी आग्रहाने समजतो। आपण सगळेजणाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाईल।